जेपी नड्डांचा 16 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र दौरा। पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात अतुल भोसलेंना बळ देण्यासाठी कराडमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आपण मंत्री होतो तरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न, परमबीर सिंहांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी दिला दुजोरा। संभाजीराजेंनी भरला पालकमंत्री हसन मुश्रीफांना दम, नाट्यगृहाच्या कामात गैरव्यवहार झाला तर तुम्हाला जबाबदार धरणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सफाई कामगारांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद, अमळनेरमध्ये जनसन्मान यात्रेत दादांचं पुन्हा पिंक पॉलिटिक्स। युथ काँग्रेसकडून लाडला खड्डा योजना आंदोलन, मुंबईतील खड्ड्यावरून युथ काँग्रेस आक्रमक, जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन। पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदेंचा एकत्र फिरतानाचा व्हिडिओ समोर, जामखेडच्या नागेश्वर यात्रेतील व्हिडिओ। वीस डब्यांची देशातील पहिली वंदे भारत सज्ज, शुक्रवारी मुंबई अहमदाबाद दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगानं चाचणी, 5 तासात प्रवास पूर्ण। बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात हिंदू बांधव एकपटले, हिंदूंच्या आंदोलनाला हिंसक वळण, 15 जखमी। मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प अजूनही मृत साठ्यात, तर 75 मध्यम प्रकल्प तहानलेलेच। अजित पवार आमच्यासोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं विधान। खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक करणाऱ्यानं मागितले $400, हॅकर बिहारमधील असल्याची माहिती। नागपूरच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा सुरू होणार, प्रत्येक सदस्यांच्या टेबलावरती 1 लॅपटॉप आणि नवीन माईकची सुविधा। मुंबईतील वाहतूक कोंडीबद्दल बोलताना मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल वापरले अपशब्द, मनसे आक्रमक।